महाराष्ट्रात 7 ते 11 मे 2024 दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात 6 मे 2024 पर्यंत हवामान कोरडं राहील. 6 मे 2024 पर्यंत राज्यात तापमानाचा पारा वाढतच राहणार आहे. त्यानंतर 7 ते 11 मे 2024 दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचाही अंदाज डख यांनी व्यक्त केला. पूर्व विदर्भात 7 ते 11 मे 2024 दरम्यान विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस होईल. 7 मे 2024 आधी हळद कांदा काढून झाकून ठेवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही 7 मे पासून पुढील 5 दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 6 मे 2024 पर्यंत कांदा कापूस हळद पिकांची काढणी करून ते नीट झाकून ठेवावे, असा सावधगिरीचा इशारा डख यांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हे 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान हा पाऊस ऊसाच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे. यासोबतच कोकणातही 7 मे 2024 पासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत उन्हाळ्यात झालेल्या पावसापेक्षा 7 ते 11 मे दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात 8 ते 11 मे दरम्यान अवकाळी पावसासह मुंबईत देखील पावसाची शक्यता आहे. नाशिक पुण्यातही पावसाची शक्यता आहे. 7 ते 11 मे 2024 दरम्यान महाराष्ट्रात विविध विभागात पावसाची शक्यता आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.